सदा सौभाग्यवती। मला विचित माझ्या डोक्यात काय तू मी काय मुली हो काय करताय ते संकट चालू येतात ना ती बघतोय मला वाटलं तुम्ही गेला असेल ते चॅनल लिपीच्या मागे त्याच्यापेक्षा भयंकर घडतंय इकडे तुम्ही ना कशाचं पण टेन्शन घेता ए तुला कळत नाहीये मी काय म्हणतोय ते सुरेखा ही जी रश्मी आहे रश्मी आणि रश्मी तिला असं वाटतंय मी मी म्हणजे लक्ष्मी मालवणकर म्हणजे मी बोला ना मी प्रेग्नंट आहे काय हां आवाज असं कसं होईल तुम्ही जर प्रेग्नंट झाला तर आपल्या देशाची लोकसंख्या किती वाढेल काय मूर्खासारखे हसतेस काय वेळ कस प्रसंग काय पावळत मला भीती अशी वाटते की हे रश्मी सगळीकडे जाऊन बोंबा बोंब करेल आता सेटवरच्या सगळ्या माणसांना सांगेल जाऊन ती हे बघ ऐक एकतर या रश्मीच्या डोक्यातून मी म्हणजे लक्ष्मी मालवणकर प्रेग्नंट आहे हे काढून टाकायचं आपल्याला दुसरी गोष्ट ती चॅनलची इपी आहे रेश्मा तिला जे वाटतंय म्हणजे जयमालाने सिरियल मधल्या जयमालाने प्रेग्नंट असायला पाहिजे तर तो तिचा समजही आपल्याला खोडून काढायचा आहे कळलंय तुला पण तुम्ही आधी जाऊन चॅनलवाल्यांशी बोला या लोकांकडे लक्ष नका देऊ हे बडबडतच राहणार पण त्या गेल्यात ना भंडारी सरांना भेटायला तुम्ही त्यांच्या मागे जा ती पण मी पटकन जातो तू यांच्यावर लक्ष ठेव काय बोलतेस ते अरे काय गेम चालले ना आपल्याला काहीच कळत नाही पुरुषांना काही माहिती असत का स्वतःच्याच धुंदीत असता तुम्ही कुठे काय चाललंय कोण आता काय करायचं काय आम्ही कोण काय मी काय मोबाईल वर गेम खेळत होते काय चाललं नाहीये ना काम इथे का खेळतीस मग कुठे खेळू गेम अगाऊपणाने बोलायचं नाही हा आमच्यावर काय वॉच ठेवायला उभी आहेस का वॉच नाही नाही मॅडम मी कशाला वॉच ठेवेन तुमच्यावर तुला काही सांगता येत नाही तुझं चल जा तिकडे जाऊन खेळ जा महत्वाचं बोलतोय आम्ही मी जाते जा तिकडे बोल गे ती मठ्ठे तिचा काय उपयोग आहे मला सांग आता पुढचा प्लॅन काय आता प्लॅन असा आहे की सगळं भंडारीला सांगायचं म्हणजे लक्ष्मीचे प्रेग्नन्सी हळू इतक्या मोठ्याने बोलास तर इथूनच ऐकू जाईल ना त्याला बोल जरा भंडारीला सांगायचं आणि सगळं चव्हाट्यावर आणायचं हो ना हा मा येस 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 तसंच करू आता बघ तू भंडारीचा चेहरा कसा पडतो ते आता डायरेक्ट त्याच्याकडे जातो आणि त्यालाच विचार काय भंडारी साहेब किती महिने किती दिवस झाले आम्हाला कळेल का हे बघ हे बघ हे बघ ऐक मी भेटते त्याला आणि मी सगळं सांगते सविस्तर पण अगदी कॅज्युअली ना कॅज्युअली सांगते एकदम पण तुला हे सगळं माहितीये हे आत्ताच दाखवू नकोस एके नंतर भलता शिशू नकोय बस क्या भाय आता इतकी वर्ष ऍक्टिंग करतोय एवढं छोट काम जमणार नाही मला हा ते आहेच चला चला बऱ्याच दिवसांनी काहीतरी आयुष्यामध्ये थ्रिल आलेलं आहे चल आले मी चल बाय रश्मीताई भंडारी सरांना भेटायला चालल्या का काय काय बाई आहे पळा चला
रेशमा अग कशी पळत आलीस तू पुरुषासारखी ढांगा टाकत हो का नाही नाही अग काय ना मला म्हणजे मी रनिंग मध्ये रनिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत होते ना म्हणून बर ते राहू दे मी काय म्हणते म्हणजे आपण जो विचार करतो ना ज्या ट्रॅकचा तर तसा एकदा पुन्हा एकदा विचार व्हायला पाहिजे असं वाटतं कारण तुम्ही चॅनलचे लोक आधी ज्या गोष्टी झाल्यात त्याचाच फक्त विचार करता असं वाटतं म्हणजे म्हणजे आधी जे सिरियल्स मधून दाखवलं जातं आणि जे लोकांना आवडतं आवडलं आहे त्याचाच फक्त विचार करता असं वाटतं आपली सिरियल वेगळी आहे आणि त्याचा वेगळा विचार व्हायला पाहिजे असं वाटतं तुला खरं सांगू का लक्ष्मी काही सिरियल वेगळी वगैरे नसते सगळ्या हिरोईन सारख्याच असतात पण मी वेगळी आहे म्हणजे ही सिरियल मधली मी वेगळी आहे लक्ष्मी वेगळा विचार करणारी वेगळं म्हणणं असणारी सो सिरियलचा विचार वेगळा व्हायला पाहिजे अगं हे बघ सौभाग्यवती प्रेग्नंट आहे का अशी साधी न्यूज आली पेपर मध्ये तर केवढा मोठा हंगामा झाला मीडिया मध्ये सो आम्ही ठरवलं की आपण याचाच फायदा घेऊया नाही सर एक मिनिट जरा सुरेखा सर केबिन मध्ये बसले इथे दिसतात का तुला कुठे सर सॉरी सॉरी म्हणायचं होतं मला मॅडम जरा सॉरी आहे एक मिनिटात बोलायचं होतं सर नाही ना काय झालं सॉरी ना घेतलं ना सांभाळून मी नाही कळलं त्यांना काय बोल रश्मी मॅडम ना भंडारी सरांना भेटायला चालले त्यांच्या केबिन मध्ये त्याच्या आधी हिला काहीतरी दोन कारण सांगून पटवली पाहिजे हिला पटणं महत्वाचं आहे कळलं का तुला आता सांग पण त्यांना रश्मिते रश्मिते ऐका ना मला तुमच्याशी बोलायचंय काहीतरी नाही मला नाही बोलायचंय तुझ्याशी नाही नाही प्लीज ऐका तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे तुला काय माहिती मी काय समज करून घेतलाय नाही नाही म्हणजे मला तुमच्या रिॲक्शन वरून असं वाटलं की तुम्ही काहीतरी चुकीचं समज करून घेतलाय हे बघ मला भलत्याच गोष्टी समजून घ्यायला सांगू नकोस हा मी पण बाई आहे बाईपणातले धोके मी पाहिलेत कळतात मला तुम्हा मुलींना आजकाल काही धरबंदच राहिले नाहीये मोकाट सुटलाय तुम्ही अगदी जबाबदारी नावाची काही गोष्ट असते माहितीये का सगळं सोपं वाटत ना अगं खर तर आपल्या फील्ड मधल्या मुलींनी जास्त सांभाळून वागायला हवं तरुण पिढी तुम्हाला बघते तुमचं ऐकते तुम्ही आदर्श असता त्यांचे मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये पण तुम्ही ऐकून घ्या मी काय भंडारी सरांना कोणी जाताना पाहिलं का इथून म्हणजे मिकी नाहीये आतमध्ये नाहीये मी त्यालाच भेटायला आले होते चल बघूया सेटवर एका ऐका ना माझ्या मला बोलायचं तुमच्याशी सर मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये ऐक ना तू मला सुद्धा काही ऐकायचं नाहीये शो इम्पॉर्टंट आहे दॅट्स इट अरे काय चाललंय सगळे कोणी माझं ऐकून का घेत नाहीये शिट गेल्या कुठे या दोघी हे चूक आहे हे चूक आहे ही रेशमाने अगदी बिंडोक आहे एक नंबरची बिंडोक आहे काय चाललं काय सगळं इकडे एक तर ही मला न सांगता मला न भेटता डायरेक्ट ही मॅडमला भेटायला आली कशी इकडे म्हणजे मला न सांगता माझ्या कलाकाराची डायरेक्ट बोललं चूक आहे एकदम चूक आहे मी बघतो काय करायचं ते नाही नाही तुम्ही नको मी बघतो काय करायचं ते मी बघतो एक मिनिट तू इथे कसा ओ दत्ताभाऊ इथली माणसं कुठे आहेत
मला माहित नाही. एक एक मिनिट कुठे चाललास तू? बरं झालं भेटलास, तुलाही भेटायला येणारच होतो मी. हे बघ एके, मला मस्का मारायला वगैरे आला असेल ना तर ते आता इथे करू नको प्लीज. भंडारी हा गैरसमज डोक्यातनं काढून टाक. तुला भेटायला येणार नव्हतो, मी इथे येणार होतो तुला विचारायला आता सिरियलचं काय करायचं पुढे. म्हणजे म्हणजे घ्या, तुला काहीच कळलं नाही अजून. कशाबद्दल? अरे लक्ष्मी बद्दल. लक्ष्मी बद्दल? हा तुला काय कळलं? तुला काय रेश्मा भेटली का? तुला काय बोलली का? नाही नाही रेश्मा नाही रे, रेश्माचं सोड, ती तर सॉलिड टेन्शन मध्ये असणार आहे. आपली रश्मी भाई भेटली मला डेट वरती, तिने रेश्मा आणि लक्ष्मीचं बोलणं ऐकलं, स्टॉक बसता तिला धावत बाहेर आली. तू म्हणते म्हणजे टॉप रेटिंगची सिरियल चालली, थांबणार का काय? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, हे नक्की काय 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 चाललं? काय कशाबद्दल बोलतेस तू? स्टॉक बसायला ऐकून, लक्ष्मी प्रेग्नंट आहे. काय काय? लक्ष्मी लक्ष्मी लक्षात आहे ना नाव आपल्या सौभाग्यची सिरियलची हिरोईन लक्ष्मी, तुझ्या मॅडम त्यांना दिवस गेले आहेत, प्रेग्नंट आहेत त्या. अरे तिचंच अभिनंदन करायला मी इथे आलो होतो. हो दत्ता भाऊ कुठे गेलेत त्या? या प्रोडक्शन वाल्यालाच माहित नाही हिरोईन कुठे गेली ती, काय होणार. बरं आता ते सगळं सोडा, आपल्या सिरियलचा विचार करा, नाही तर सिरियलचं पॅकअप टॉप आणि हिचे डोळे पुरवा लागतील आपल्याला. लक्ष्मी लक्ष्मी कुठं आहे? भंडारी ये भंडारी, आता चिंचा आवळे कैरे मागून ठेवा, मॅडमला डोळे लागतील ना. हे बरं आहे, पण सगळे तुझ्या मागे. आणि तू कुठे चाललीस? कुठे पळतेस? सगळे तुला शोधताय. तू कोणाला शोधते? मी नाही कुणाला नाही शोधते. पण क्या बात आहे लक्ष्मी, सॅल्यूट, हॅट्स ऑफ टू यू. काय कर केलाय तू? कर. मी नाही काही केलंय. नाही केलंय? अगं तुला माहितीये का, एका दगडात तू ऍट अ टाइम दोन पक्षी मारले. आपण नंतर बोलूया. बोलायला ठेवलंच काय आहेस तू? सगळ्यांची बोलती बंद केली आहेस. त्यातून महत्वाचं म्हणजे आपले प्रोड्युसर मिकी भंडारी, त्यांची तर वाचा म्हणजे झाली त्यांची. पळून जाता येते का बघ, एक बेटर आहे तुझ्यासाठी. पण लक्ष्मी एक अनुभवी मोलाचा सल्ला देऊ का? हे दिसतं ना जग एवढं मोठं, तेवढं मोठं नाही आहे, ते छोटं आहे. इथे ना माणसाला यश प्रसिद्धी मिळाली की जग जिंकल्याचा आनंद होतो. कलाकार आहे ना, जसा त्याच्या कामामुळे ओळखला जातो, त्यापेक्षा जास्त त्याच्या स्वभावामुळे आणि वागणुकीमुळे ओळखला जातो. बघ ही न्यूज कशी मार्केटमध्ये पसरते. काय माझ्याकडे काय बघतेस? मी काही केलं नाहीये. हे बरं आहे, टिंब टिंब गाव आणि एकेच नाव. मॅडम मला जरा तुमच्याशी बोलायचंय. गुड गुड भंडारे, गुड व्हेरी गुड. एकदा काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाक. मॅडम तुम्ही जरा ऑफिस मध्ये येता का? ऑफिस मध्ये कशाला? हे मला एक सांगा दत्ता भाऊ, जी गोष्ट काही दिवसांनी सगळ्यांच्या समोर येणार आहे
कशाला पोहोच नाही पण हे असं सगळ्यांच्या समोर प्लीज प्लीज दत्ता भाऊ कळकळीची विनंती करतो प्लीज याच्यात पडू नका खूप मोठा निर्णय घ्यायचा हे इतकं सोपं काम नाहीये प्रोडक्शन सर मी हे सगळ्यात ना हे या शोचे महत्वाचे घटक त्यामुळे आमच्यापासून लपवून ठेवण्यात काय अर्थ नाहीये बरोबर ना हा नाही मिकी तू बघ बाबा आता काय करायचं नाही काय आहे ना आता हे सगळं भयंकर पसरणार पेपर मध्ये वेड वाकड लिहून येणार चर्चा होणार सिरियल वरती टीका होणार म्हणजे आम्ही इथे येऊन कष्ट करायचे आणि हिच्या वागण्याने सगळ्यावरती बोळा त्यापेक्षा मला वाटतं आत्ताच काय तू निर्णय घे आणि शो बंद करून टाक ना का ए तू थांब ना जरा आता त्याला ठरवू दे ना काय ते एक मिनिट मला जरा बोलू दे मॅडम काय ऐकतोय मी सर सर प्लीज ऐका माझं काहीतरी गैरसमज होतोय इच्छा गैरसमज कसला मी स्वतः माझ्या कानाने ऐकलंय हो ना आणि भंडारी मला सांग या अशा गोष्टी का नुसत्याच पसरतात नाही आणि त्या पसरायला लागल्या बघूनच मी विचार केला मॅडम तुम्हाला यावर काही बोलायचं आहे सर मी मगापासून तेच सांगण्यासाठी सगळ्यांच्या मागून पळतीये की तुम्ही समजताय तसं काही नाहीये काय नाहीये आणि काय वाटत नाहीये आम्हाला एक मिनिट मुळामध्ये मला एक सांग आमच्या वाटण्याने काय होणार आहे तू प्रेग्नंट आहेस तर आहेस आमच्या वाटण्याचा काय संबंध लक्ष्मी तू प्रेग्नंट आहेस हो मग मगाशी तुम्ही मेकअप रूम मध्ये काय बोलत होता एक मिनिट आम्ही हिच्या प्रेग्नन्सी बद्दल काही बोलत नव्हतो इनफॅक्ट मला हे काहीच माहित नाहीये लक्ष्मी तू प्रेग्नंट आहेस बघू शोच काय करूया आपण एक मिनिट मी मगापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना मी कशी प्रेग्नंट असेल मी कशी प्रेग्नंट असेल म्हणजे मला सांगायचं की मी प्रेग्नंट वगैरे नाहीये मग मगाशी रश्मीने मेकअप रूम मध्ये काय सर रश्मी मगाशी मेकअप रूम मध्ये आली आणि ती मला सिरियल मध्ये पुढे काय घडणार आहे ते सांगत होती म्हणजे त्या ट्रॅक मध्ये जयमाला प्रेग्नंट आहे असं ती सांगत होती मला काय हो सर चॅनल मध्ये हीच पुढची गोष्ट ठरली ते सांगायला मी तिकडे गेले होते मला ही गुड न्यूज तिला आधी द्यायची होती आम्ही हेच डिस्कस करत होतो तुझ्या मते लक्ष्मी प्रेग्नंट नाहीये ओके आणि हेच सांगण्यासाठी मी सर सगळ्यांच्या मागून धावत होते पण काहीतरी शब्द कानावर पडला आणि शी त्याची काहीतरी बातमी करून मोकळी झालात तुम्ही सगळे लोक मॅडम सॉरी 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 मॅडम सॉरी सॉरी मंडळी आपण जरा यापुढे काळजीपूर्वकच बोलत जाऊया आपल्या टीम मधल्या लोकांबद्दल होतं काय की मग अशा बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरतात आणि मग पुन्हा एका व्यक्तीचं पर्सनल खूप मोठं नुकसान होऊ शकतं हा बी केअरफुल एव्हरी बॉडी चला दत्ता भाऊ टेन्शन गेलं
पण सर माझं टेंशन असून गेलं नाही म्हणजे आपण करूया ना हा ट्रॅक सिरियल मध्ये म्हणजे हा म्हणजे जयमाला प्रेग्नंट असल्याचा सर खूप धमाल येईल आणि लोकांना नाही असंच बघायला आवडतं दोहाळ जेवण चोर रोटी बारस लोकांना हे असंच बघायला फार आवडतं करूया ना सर नको प्लीज एक मिनिट लक्ष्मी हा डिसिजन प्रोडक्शनचा आहे तुझा ना सर म्हणजे आता सगळं भंडारी सरांच्या म्हणण्यावर आहे काय म्हणतील ते